नमस्कार, मी प्राजक्ता। तुमची माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण किचन टिप्स पाहणार आहोत, त्या अशा आहेत। इथे आपण मक्याचे दाणे कसे लवकर आणि फटाफट काढू शकतो ते पाहणार आहोत। तर ह्या मक्याचं कणीस असं तोडून घ्यायचं आहे आणि तोडल्यानंतर हे असे छान असे पुढच्या दिशेने वाकवून पटाफट निघतात आणि ते असे साईडनेही क्रॉस असे काढले तरी झटपट असे मक्याचे दाणे निघतात आणि हे मक्याचे दाणे काढलेले भरपूर दिवस व्यवस्थित राहतात। पुढची टीप अशी आहे, तेलाच्या पिशवीतलं आपण तेल ओतल्यानंतर ती अशी 2-3 तास उभी ठेवायची आहे आणि त्यानंतर असं त्यातलं तेल ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पिशवी कापून आपण त्याचं कणिक त्याला पुसून घेऊ शकतो। मळलेलं पीठ असतं ते पुसून घ्यायचं आहे किंवा आपण जेव्हा वडे थापतो त्यावेळेला याच्यावर वडेसुद्धा थापण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो। आता पुढची टीप पाहूया। आपण जेव्हा गॅसवर असं पातेलं ठेवतो त्यावेळेला अशी त्याची आग अशी मोठी असली तर ती वायाही जाते आणि अजून एक कारण आहे, आपलं वरचं टोप असतं ते करपलं जातं। पुढची टीप, आपण जेव्हा डाळभातावर बटाटे ठेवतो तेव्हा 1-2 ठेवतो ते उकडले जातातही, पण अशा वेळेला आपण भरपूर बटाटेसुद्धा ठेवू शकतो आणि तेही असे छान मस्त शिजले जातात। पाण्यामध्ये ठेवायची गरज नाही, असेच वरती भरपूर बटाटेसुद्धा शिजतात आणि हे बघा असे मस्त शिजलेले आहेत, दाखवते। आता पुढची टीप, आपण जेव्हा दूध गरम करतो तर असं कोरड्या पातेल्यात गरम न करता त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि टोप असा पूर्ण ओला करून त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये दुधाची पिशवी ओतायची आहे आणि गरम करायची आहे आणि असं केल्यानंतर अजिबात खाली दूध लागत नाही आणि पुन्हा त्याच्यामध्ये एकदा आपण दूध गरम करू शकतो। पुढची टीप, शेवग्याच्या शेंगा आपण जेव्हा आणतो त्यावेळेला असं फ्रीजमध्ये एवढी मोठी जर राहत नाही आणि बाहेर ठेवले तर ती सुकून जाते, तर अशा प्रकारे आपण कापून घ्यायची आहे। अशीही रॅपरमध्ये गुंडाळून ठेवू शकतो किंवा असे तुकडे करून ठेवायचे आहेत। तुकडे करूनसुद्धा ते असे आपण वरून जर सोलून ठेवले तर आयत्या वेळेला आपल्याला भाजी करायची असेल किंवा डाळीमध्ये टाकायचे असतील तर ते आपण आयत्या वेळेला पटकन टाकू शकतो, तेव्हा असं सोलून घ्यायची गरज नाही लागणार। म्हणून अशा ह्या सोलून ठेवल्या तरी ह्या मस्त 5-6 दिवस छान राहतात। पुढची टीप अशी आहे, आपण जेव्हा पुऱ्या तळतो त्यावेळेला न्यूजपेपरवर किंवा टिश्यू पेपरवर न काढता असं पॅनमध्ये किंवा मोठ्या टोपामध्ये जर आपण काढलं तर ते आपल्याला फोडणीसाठी उपयोग होऊ शकतो। पॅनमध्ये आपण जी काही भाजी वगैरे करणार त्यातला ते यूज होऊ शकतो। तर या होत्या अशा टिप्स। माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। माझा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद। पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू। बाय।